सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. विट्यातील खासगी कोविड हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करावी, प्रहारचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांची मागणी. खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोना हा साथीचा रोग असून तो गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. कोरोनाचे उपचार आणि त्याचा खर्च गोरगरिबांना परवडणारा नाही. विट्यातील शासकीय रुग्णालयात फारशा सुविधा नाहीयेत, अतिदक्षता विभाग नाही, पुरेशे व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेडची व्यवस्था नाही, त्यामुळे सरकारी रुग्णालयातून रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. सदर हॉस्पिटलचा खर्च हा गोरगरिबांना परवडणारा नाही, त्यामुळे विट्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करावी, अन्यथा विटा तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करावे लागेल. कोविडचे उपचार घेण्या इतपत गोरगरिबांची स्थिती नाही, त्यांना उपचाराचा खर्च करण्यापेक्षा मरण जवळचे वाटते. परिणामी अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या रुग्णांमध्ये जर महात्मा फुले या रुग्णालयांमध्ये जर महात्मा फुले जन आरोग्य योजना नाही चालू केली तर अनेक रुग्ण उपचाराअभावी मरतील. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून विटा येथील ओमश्री हॉस्पिटल, वारे हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल आणि नवायाने सद्गुरू हॉस्पिटल येथे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. या सर्वच ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करून गोरगरिबांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रहारचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी केली आहे. सध्या खानापूर तालुका आणि विटा शहरात कोविडच्या रुग्णांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या 8 दिवसात जर आपण प्रमाण बघितलं तर फार मोठ्या गतीनं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका बाजूला कोरोनाचं वाढतं प्रमाण आणि दुसऱ्या बाजूला सरकारी जे हॉस्पिटल आहेत, कोविड सेंटर आहेत, तिथं पुरेशी यंत्रणा नाही, पुरेसे बेड नाहीत, ICU व्यवस्था नाही, म्हणजे अतिशय दुरावस्था आहे तिथं. आणि पर्याय उरतो खाजगी हॉस्पिटलचा आणि सामान्य लोकांना खाजगी हॉस्पिटलची ट्रीटमेंट परवडत नाही. एका रुग्णाला 1.5-2.5 लाख इतका खर्च खाजगी हॉस्पिटलला येतो आहे. अशा स्थितीत विटा शहरातील जे काही कोविड सेंटर आहेत, जी खाजगी हॉस्पिटल आहेत आणि तिथं कोविड सेंटर आहे, या ठिकाणी सरकारनं किंवा कलेक्टर साहेबांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करण्यात यावी आणि या सामान्य लोकांची सोय करावी. आता अशी अवस्था आहे की सामान्य लोकांना जो खाजगी हॉस्पिटलचा उपचार परवडत नाही, परिणामी रुग्ण घरात नेऊन मारावा किंवा तो मरावा अशी स्थिती आहे. जर महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू झाली नाही तर अनेक रुग्ण उपचाराअभावी मरतील, कारण 1.5 लाख आणि 2.5 लाख इतका खर्च करण्याची त्यांची क्षमता नाही. गेल्या अखंड वर्षभर लॉकडाऊनच्या कालखंडात सामान्य माणूस पुरता उद्ध्वस्त झालेला आहे, त्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे, त्याचा भाकरीला ताळमेळ लावण्याची अवस्था म्हणजे ताळमेळ लावणं अवघड झालं आहे. अशा स्थितीत लाईट बिल भरणं, घराचं भाडं भरणं, दुकानाचं भाडं भरणं हा इतर एक्स्ट्रा खर्च आहे, जगणं मुश्किल झालं आहे. अशा काळात दवाखान्याचा खर्च कसा करायचा हा त्याच्यापुढे एकच प्रश्न आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विटा शहरातील ओमश्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल आणि आता नव्यानं जिथं सद्गुरू हॉस्पिटलला कोविड सेंटर उभं राहते, या तिन्ही ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करावी आणि या गोरगरिबांची सोय करावी. जर असं होणार नसेल तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही विटा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसू, कारण सामान्य माणसाला तुम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही. एका बाजूनं तुम्ही लॉकडाऊन करायला सांगणार, लोकांचे धंदे बंद करायला सांगणार, आणि दुसऱ्या बाजूनं त्याला जर कोरोना झाला तर त्याची क्षमता नाही की तो खर्च करावा. कोरोनाचा खर्च त्याने करावा इतकी आज त्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विटा शहरातील तिन्ही ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करावी आणि या गोरगरिबांची सोय करावी, उपचाराअभावी घरातच मरणारी लोकं थांबवावीत, अन्यथा जर हे होणार नसेल तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करू, हा आमचा इशारा आहे.